नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला आज महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। नांदेडच्या गाडीपुरा परिसरात तणावानंतर परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे। दोन गटांच्या जमावाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली। नांदेडच्या गाडीपुरा परिसरात दोन गटांमध्ये दगडफेक झाली। आता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे। किरकोळ वादाचं पर्यावसान दगडफेकीमध्ये झाला। तीन जण जखमी झाले आहेत। दगडफेकीनंतर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली। नांदेड शहरातील गाडीपुरा भागातील धोबी गल्लीत मंगळवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला। दोन गटाच्या जमावाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली। किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले। आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। प्रवीण, नेमकं दगड फेक करण्याचं आणि हाणामारी होण्याचं नेमकं कारण काय? नांदेडमध्ये काल रात्री उशिरा दगडफेकीची घटना झाली आहे। शहरातील गाडीपुरा धोबी गली परिसरातली धक्कादायक घटना घडलेली आहे। अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत तीन जण जखमी पण झालेले आहेत, तर काही दुकानांचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं पाहिजे। तसेच त्या भागातील डीपी सुद्धा जमावाकडून सोडण्यात आलेला आहे। विद्युत पुरवठा काही काळ बंद होता आणि त्याचा फायदा घेत या अंदाधुंद अर्धा तास ही दगडफेक झालेली आहे आणि दगड विटखरी अक्षरशः विटखरी आणि दगडांचा खच या ठिकाणी दिसून आलेला आहे। पण ह्या दगडफेकीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांनी आता काय कारवाई केली आहे? नक्कीच, आता जे दगडफेकीची अर्धा तास लाईट बंद असल्यामुळे आता पोलिसांना आता आरोपींना फसवण्याची किंवा हे घेण्याची मात्र सध्याला अडचण निर्माण होते। पण पोलीस आता कारवाई जे दगडफेकीमध्ये होते त्यांच्यावर कारवाई करण्याचं सध्याला पोलीस प्रशासनाकडून सांगितलं जाते। धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नांदेडच्या गाडीपुरा परिसरात तणावानंतर परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे।